नमस्कार, मराठवाडा स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आज मी दाखवणार आहे तुम्हाला खरवसाची चटणी. तर त्यासाठी मी हे कच्चं दूध गरम करून त्याचं खरवस तयार करून घेणार आहे. त्यासाठी पाणी तापत ठेवलं आहे. आता हे ताटामध्ये ओतून घेतलं आहे मी ते दूध. आता हे ते एकदम शिजवायला ठेवत आपण कढईमध्ये. असं पाणी खाली ठेवायचं कढईला आणि ते ताटामध्ये दूध ओतून त्याला झाकून आपण शिजू देऊया. त्याला तुम्ही पाहू शकता आपलं खरवस छान शिजत आहे. आता थोडं शिल्लक राहिले शिजायचं. आता थोडी वेळ आणखी शिजू देऊ त्याला आपण आणि त्यानंतर त्याची चटणी करूयात. आपलं दूध शिजलं आहे. आता आपण त्याची चटणी करूयात. ताटामध्ये जे दूध शिजवून घेतलं होतं मी खरवस, ते मी एक्स्ट्रा पाणी काढून टाकण्यासाठी एका कपड्यात बांधून ठेवलं होतं. हे पहा, त्याचं असं पनीर तयार झालं आहे. आता ह्या पनीरची आपल्याला भुर्जी तयार करायची आहे. भुर्जी तयार करण्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत, दोन टमाटे आहेत चिरून घेतलेले, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, त्यासाठी धने पूड एक चमचा, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरून घेतलेला मिरची आहे. त्यासाठी प्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा लाल झाला आहे, आपल्याला त्यामध्ये आता टमाटे काढून घ्यायचे. हिरवी मिरची पण त्याच्या टमाटे मिरची छान पसून झाली. आता आपल्याला त्यामध्ये गरम मसाला, धने पूड, हळद, ते मसाला जो सोला आहे तो टाकायचा आहे सगळा. आता आपल्याला एक मिनिट छान परतू द्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान परतून झाले आहे ते. त्यामध्येच आपण जे पनीर तयार केलं आहे दुधाचं ते टाकायचं आहे. ही भुर्जी एकदम अंड्याच्या भुर्जीसारखीच लागते. आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्याचा जो ओलसर पण आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. आता आपल्याला यावर थोडी कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरून घेते. ही तयार आहे आपली भुर्जी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा.